शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं शेवगाव शहरामध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्यावर सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते. केंद्र सरकारनं थोडीशी लाज बाळगून भाववाढ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बबलू वडघने यांनी मे 2014 पासून मे 2021 पर्यंत केंद्र सरकारनं पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी 9 रुपयांवरनं 32 रुपयावर तर डिझेलची एक्साईज ड्युटी 7 रुपयांवरनं 27 रुपयांवर नेली असल्याची गोष्ट उपस्थितांच्या लक्षात आणून दिली आहे. तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर अमोल फडके उपस्थित होते. यावेळी ते काय म्हणाले ऐकूया. आज पूर्ण महाराष्ट्रभर सायकल मोर्चा व तहसील देऊन निवेदन देण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शेवगाव तालुका काँग्रेस कमिटी असेल, सेवा दल असेल, अनुसूचित जातीचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे NSY असेल, महिला काँग्रेस असेल, विद्यार्थी काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल, या सर्वांनी मिळून आम्ही आज तहसील देऊन निवेदन दिलेलं आहे व सायकल मोर्चाचे आयोजन केलेले आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र उगल मुगले, शेवगाव.